सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी आम्ही सावित्रीच्या लेकी या महिला गटातील श्रीमती सावित्री हजारे शोभा इंगळे सुषमा साळुंखे आणि ज्योत्स्ना भिसे या महिला गेल्या चार दिवसांपासून उपोषणाला बसल्यात मात्र याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनानंही दुर्लक्ष केलंय त्यामुळे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासह या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी आज इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीनं महात्मा गांधी पुतळा चौकात रास्ता रोको आंदोलन कळशी आणि पाणी योजनेच्या फलक हातात घेऊन नागरिक या आंदोलनात सहभागी चा झाले होते यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली रास्ता रोकोसाठी आलेल्या महायुतीतील नेत्यांनीही सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त केली राजकारण विरहित सुळखूड योजनेतून पाणी द्यावं अशी मागणी संतप्त महिलांनी केली सुमारे एक तास रस्ता रोखून धरल्यानं या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आंदोलनात प्रताप होगाडे मदन कारंडे नितीन जांभळे संजय तेलनाडे राहुल खंजिरे अमृत भोसले शशांक बावजकर संजय कांबळे सदा मलाबादे महादेव गौड प्रकाश बरकाळे भाऊसो आवळे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सामाजिक संस्थांचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते